नमस्कार, स्वागत आहे तुमच्या डिजिटल प्रभातमध्ये। यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे, त्याचमुळे अनेक जण आपापल्या घरीच राहून गणेशोत्सव साजरा करणार आहे। प्रभातचा ग्रीन गणेश हा उपक्रम, ज्यातून आपण सगळ्यांना सांगितलं होतं की गणपतीची मूर्ती घरी कशी तयार करायची, त्याच उपक्रमाला साताऱ्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला।
a study in statistics in Mona School. कोरोनामुळे संपूर्ण जगावर मोठं संकट ओढवलेलं आहे. सर्व क्षेत्रांना या संकटाचा फटका बसलेला आहे. शिक्षण क्षेत्र ही त्याला अपवाद नाही, पण शिक्षणाकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. मात्र आपली सुरक्षा ही तेवढीच महत्त्वाची आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून आमच्या मोना स्कूलने ऑनलाईन क्लासेस सुरू केलेले आहेत. आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री तगावी सर आणि सर्व शिक्षक स्टाफ ने अभिनव संकल्पना राबवत आहेत. आमच्या शाळेची मुले विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत आहेत. जेव्हा दैनिक प्रभातनी इको फ्रेंडली पप्पा ही संकल्पना शाळेमध्ये आणली, तेव्हा शाळेने विद्यार्थ्यांना त्यामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले. ऍक्टिव्हिटी ऑनलाईन असल्यामुळे आमच्या म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्नच नव्हता. शिवाय पर्यावरण पूरक गणेश मूर्ती आम्हाला थेट करण्याचे प्रशिक्षण मिळाले होते. पर्यावरण आणि उत्सव आणि भक्तिभाव याची सुयोग्य सांगड आम्हाला यातून मिळत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे पोलीस आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगाळी मंडळ आणि दैनिक प्रभात आणि आमची मोना स्कूल या सर्व मंडळींनी सुरक्षित पर्यावरणाचे उद्दिष्ट थेट डोळ्यासमोर ठेवून ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. दरवर्षी घरच्या घरीच शाडू मातीचा बप्पा करून त्याचे घरच्या घरीच विसर्जन करावे ही माझी नम्र विनंती. धन्यवाद.